नमस्कार, मी सायली पाटील, केव्ही न्यूज रायगड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी घेऊन आली आहे तुमच्यासाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी, परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। उसर येथे येणाऱ्या प्रकल्पाविषयी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत तालुका चिटणीस अनिल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वारडे, सुभाष वागळे आदी उपस्थित होते। या बैठकीत बोलत असताना उसर परिसरात येणाऱ्या प्रकल्पात चांगल्या जागेवर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य हे मिळालंच पाहिजे, तसेच जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला हा वाढीव दराने मिळायला हवा अशी मागणी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली। तसेच बोलत असताना जेव्हा प्रकल्प आला होता तेव्हा अलिबाग तालुक्यामध्ये SSC झालेले देखील नव्हते, परंतु आज आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित तरुण आहेत। गावोगावी सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल इंजिनियर आहेत, शेकडो डिप्लोमा धारक आपल्या भागामध्ये आहेत। जेव्हा प्रकल्प आला होता त्यावेळी आपल्याकडे शैक्षणिक पात्र लोकच नव्हती, मात्र आज आपल्याकडे पात्र लोक आहेत। त्यामुळे प्रकल्प कोणताही आला तर तो उभा करायला 2 ते 4 वर्ष जातात आणि 12वीनंतर 2-4 वर्षांमध्ये कुठलीही व्यक्ती ही पात्र होऊ शकते। त्यामुळे प्रकल्पात किती जागा आहेत हे आम्हाला सर्वप्रथम सांगायला हवे, असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं। तसेच गेल HP कंपनी या परिसरात आली तेव्हा शैक्षणिक पात्रता नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना कंपनीत चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, मात्र आता येऊ घातलेला प्रकल्प आम्हाला हवा आहे, तो येण्यास आमचा अडथळा नाही, मात्र प्रकल्पामध्ये काय उत्पादन होणार आहे, प्रकल्पात किती नोकऱ्या देणार आहात, किती लोक लागणार आहेत आणि तुम्हाला क्वालिफाईड कर्मचारी किती हवेत हे आधी स्पष्ट करा, असा दावा जयंत पाटील यांनी केला। आमचा प्रकल्पाला काहीच विरोध नाही, परंतु इथे लागणाऱ्या मॅन पॉवरवर पहिल्यांदा बोला, इथल्या रोजगारावर बोला, अशी आग्रही मागणी जयंत पाटील यांनी केली। गेल साठी येणारे पाणी चिंचोटी खिंडी पर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न राहणार असून सुडकोली नागाव येथेही पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले। अशा ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा KV News रायगड। धन्यवाद।